आता लक्ष द्या, आता आपल्याला कोणती असाइनमेंट बनवायची आहे? नोटीस. कोणते बनवायचे आहे? नोटीस बोर्ड बनवायचे आहे. दिसते आहे नोटीस बोर्ड? इथे साईज थोडी कमी करून बघतोय आपण. आता नोटीस बोर्ड सर्वात सोपं आहे बनवायला. मग नोटीस बोर्ड बनवताना काय करणार? इथे जेवढं दिलं आहे ना तेवढं सर्वप्रथम लिहून घ्यायचं आहे. आणि ते लिहून कुठे घ्यायचं? सेंटरला आणायचं का प्रथम? नाही, सर्वप्रथम लिहून घ्यायचं फक्त. आणि नंतर काय द्यायची? फक्त बॉर्डर द्यायची आहे, कळते? आणि नंतर काय केली आपण? साईज कमी जास्त केली फक्त. आता बघा कसं करणार. सर्वप्रथम इथून लिहून घेतलं आहे, झालं लिहून. आता लिहून झाल्यानंतर काय करायचं? एकेकाला सिलेक्ट करायचं आहे. हे सर्व सेंटर आहे बघा, कुठून घेणार? सेंटर. होममध्ये जायचं आहे, दिसते अलाइनमेंट सेंटर. आणि ह्याला अलाइनमेंट कोणती देणार? राईट देणार पाहिजे. तर दाखवतो राईट अलाइनमेंट. आता साईज वाढवत जायची एकेकाची. नोटीसला सिलेक्ट केलं, साईज वाढवण्यासाठी इथून आपण क्लिक करू शकतो. बघा वाढते साईज, बरोबर? अंदाजे पाहिजे साईज घेऊ शकतो आपण. पाहिजे हे असाइनमेंट बघू शकतो त्याची साईज किती आहे ते थोडीफार, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. आता ही साईज किती? 80 साईज आहे ना यांची फॉन्ट साईज. आणि यांची साईज किती आहे? 48. मग आपण तशी ह्याला पण अप्लाय करू शकतो. समजा ह्याला साईज किती घेतली? 80. आणि यांना किती दिली साईज? आपण 48 दिली. समजा बघा वाढते साईज, हॅलो. आता ह्याला सिलेक्ट केलं इथून, यांची पण थोडी साईज वाढवली. दाखवतोय सर्वांना काय केलं पाहिजे? तर बोल्ड करून घेतलं इथून, हॅलो. सिलेक्ट केलं नोटीसला, अंडरलाईन पाहिजे, अंडरलाईन इफेक्ट दिला, हॅलो ना. आता याच्यामध्ये बघा थोडा गॅप दाखवतो, इथे थोडी थोडी स्पेस आहे ना मध्ये. मग ती स्पेस कशी आणणार? आपण इंटर देत बसलो तर येणार का स्पेस एवढी? बघा समजा इथून इंटर द्यावर तर खाली देणार हा पार्ट्स, बरोबर आहे. मग इथून इंटर नाही पाहिजे. इथून काय केलं मी? डिलीट केलं इथून. तर सर्वांना सिलेक्ट करून काय पाहिजे? आपण काय तर थोडी स्पेस वाढवू शकतो. कुठून देणार? लाईन स्पेसिंग. बघा इथे लाईन स्पेसिंग दाखवतो. प्रत्येक लाईनमध्ये आला गॅप थोडा. इथे स्पेस आहे ना खाली. आता इथे क्लिक करून डिलीट करा पाहिजे, तर मग ते पेज निघून जाणार. झालं बदली नोटीस. आता बॉर्डर देण्यासाठी कुठे यायचं? पेज लेआउट, पेज बॉर्डर. इथून स्टाईल सिलेक्ट करा एखादी. आणि काय करायचं आहे? ओके करायचं. झाली नोटीस, जमेल? बघा झाल्या दोन्ही नोटीस सेम. समजतं ना? कळेल? इथून पण 70 घेतलं म्हणजे व्यवस्थित करून देईन. जमेल तयार करायला? नोटीस तयार करायला काय ना सर्वात सोपी असणार. सर्वप्रथम काय करायचं? लिहून घ्यायचं आहे. नंतर यांना अलाइनमेंट सेंटर वगैरे द्यायची आहे. आणि सर्वप्रथम काय करायचं आहे? आपण एक चुकलं राहिलं इथे. पेज कसं पाहिजे? आपल्याला हॉरिझॉन्टल पाहिजे. समजतं ना? एक इथे मिस्टेक झाली. पेज कसं पाहिजे आपल्याला? उभं पेज पाहिजे का? नाही, आडवं पेज पाहिजे. मग याचं पेज बघा जरा कसं आहे ते, कळेल ना? पेज कुठून घेणार आपण? पेज लेआउटमध्ये जायचं. हे सर्वप्रथम करायचं पेज सेटअप. आणि इथून कोणतं पेज घ्यायचं आहे? लँडस्केप घ्यायचं. चुकून ओरिएंटेशनमध्ये केलं असेल तर काय करायचं? पहिलं पेज आडवं करायचं इथून, कळेल ना? म्हणून असाइनमेंट दिली असेल तर पहिलं बघायची ती, वाचायचं थोडंफार की पेज कसं आहे, उभं आहे की आडवं पेज आहे. बघा दिसतं आहे ते आडवं पेज, कळेल? बनवाल अशी करणार अशी असाइनमेंट तयार. समजतं ना? अशी असाइनमेंट तयार करा. आता जमेल ना? Kara si tayar. Look me in the face. Tell me that you love me, even if it's fake.